नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात. निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा. सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज दौंडमध्ये सभा. बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सभा. कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात सभेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर. इचलकरंजीत धैर्यशील मानेंसाठी शिंदेची आज सभा. तर रविवारी कोल्हापुरात संजय मंडलिकांसाठी बाईक रॅली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज साताऱ्यात जाहीर सभा. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी संध्याकाळी सभा होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज बारामतीत 4 सभा. डोरलेवाडी, उंडवडी, कडेपठार, लोणी, भापकर आणि वडगाव निंबाळकर येथे अजितदादांच्या सभा. आदित्य ठाकरेंची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा. विनायक राऊतांच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये सभेचं आयोजन. महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी महादेव जानकर प्रचाराच्या मैदानात. डोरलेवाडीमध्ये जानकर यांची आज जाहीर सभा. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज पुण्याच्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. भोरमधील प्रमुख मार्गावर पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधणार. महायुतीचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारार्थ नितीन गडकरींची आज सभा. पंढरपूरमध्ये दुपारी 1 वाजता सभेचं आयोजन. ठाकरे गटाचे नाराज नेते विजय करंजकर यांचा आज जाहीर मेळावा. मेळाव्यातून भूमिका जाहीर करणार. लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं करंजकर नाराज. नंदुरबारमध्ये भाजप उमेदवार हिना गावितांच्या प्रचारार्थ 10 मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा. सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याचा अंदाज. सभेची जय्यत तयारी सुरू. माझा भाजप प्रवेश निश्चित, त्यामुळे 2 दिवसांपासून प्रचारात सक्रिय. प्रवेशाची तारीख कळू तोपर्यंत कामाला लागण्याचे वरिष्ठांचे आदेश. भाजप प्रवेशाबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंचा अर्ज दाखल करण्यापूर्वी 2 गटात राडा. हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर. भाजप आमदार राणा जगजितसिंह यांची मनोज जरांगेंची भेट घेतली. राणा जगजितसिंह यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. नाराज अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंनी भेट घेतली. अर्जुन खोतकर प्रचारात दिसत नसल्यानं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. रावसाहेब दानवेंनी पहाटेच अर्जुन खोतकरांची भेट घेतली. अदानी समूहातील 7 कंपन्यांना सेबीची कारणे दाखवा नोटीस. संलग्न पक्ष व्यवहाराचे उल्लंघन आणि नियमांचं पालन न केल्याप्रकरणी नोटीस. बारामती मतदारसंघात 23,72,000 मतदार चिठ्ठ्यांपैकी 6,61,000 मतदार चिठ्ठ्यांचे वाटप बाकी. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंकडून जोरदार प्रचार सुरू. मीरा भाईंदरमध्ये विचारेंकडून प्रचार रॅली. रॅलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग. बुलढाण्याच्या खामगावमधील शिरला नेमाने या गावात महावितरणच्या लटकलेल्या तारांमुळे शॉर्ट सर्किट. गव्हाच्या शेतातले स्प्रिंकलर पाईप जळून शेतकरी गजानन गायकवाड यांचं 90,000 रुपयांचं नुकसान. नागपुरातील अंबाझरी तलावात बांधलेलं विवेकानंदांचं स्मारक धोकादायक. तलावाच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा. स्मारकाचे काम नो डेव्हलपमेंट झोनमध्ये असल्याची न्यायालयात कबुली. पुण्यात पुढील 2 दिवस उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता. मागील 4 ते 5 दिवसांपासून 41° सेल्सिअस तापमानाची नोंद. वर्धा जिल्ह्यात 42° सेल्सिअस तापमानाची नोंद. तीव्र उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवर वर्दळ कमी. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचं आजपासून आरक्षण सुरू होणार. 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी आजपासून तिकीट काढता येणार. मुंबईत मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटात सवलत मिळणार. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई मेट्रोचा पुढाकार. मुंबईतील तापमान 5 ते 6 अंशांनी घसरलं तरी हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा जाणवणार. मुंबईकरांना आज आणि उद्या उकाड्याची झळ बसणार. हवामान विभागाचा अंदाज. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 9000 बसचं आरक्षण. मतदानाचे यंत्र, साहित्य आणि मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटीवर जबाबदारी. सेन्सेक्स आणि निफ्टीला 700 अंशांची मोठी झळ. निवडणुकीपूर्वी अस्थिरतेचे बाजाराला ग्रहण लागल्याचं चित्र. मुंबईच्या मेट्रो 11 मार्गिकेच्या मूळ संरेखनात बदल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 15 जून पर्यंत नवीन आराखडा सादर करण्यात येणार, त्यामुळे ही मार्गिका कशी असणार हे जून मध्ये स्पष्ट होणार. सिडकोच्या दुर्लक्षपणामुळेच फ्लेमिंगोंचा मृत्यू. पर्यावरणवाद्यांचा दावा. खारफुटीच्या कत्तलसह भरतीच्या पाण्याच्या प्रवाहाबाबत सिडकोकडून वचननाम्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप. मुंबईतील राणीच्या बागेत आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनानिमित्त 3 दिवस विशेष कार्यक्रमाचं आयोजन. मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्षाविषयी जनजागृतीसाठी कार्यक्रम. हवामान बदलामुळे शहाळ्याची आवक घटली. शहाळ्याच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ. नवी मुंबईच्या वाशी बाजार समितीत उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं पालेभाज्या, आले, मटार, फरसबीच्या दरात वाढ. गोंदियात अवकाळीचा धोका लक्षात घेता यंत्राद्वारे धान कापणीची लगबग. जिल्ह्यात रब्बी हंगामातील धानाची कापणी सुरू. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात. खरीप हंगामात यंदा 2,97,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज. कापसाची सर्वाधिक लागवड होण्याची शक्यता. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी आढावा बैठक. बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक. जलसंधारणाची कामं राबवण्याचे निर्देश. परभणीसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज. संभावित पावसाचा धोका लक्षात घेत चारा संकलित करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तिळाची लागवड. उत्पादनात वाढ. अवकाळी पावसाची शक्यता असल्यानं पिकाच्या काढणीला सुरुवात. नंदुरबार जिल्ह्यात केळीला भाव नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्चही निघणं कठीण. सध्या केळीला 550 ते 600 रुपये प्रति क्विंटल इतका दर. नंदुरबारमध्ये मतदानानंतर ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी 2 स्ट्रॉंग रूम तयार. सुरक्षेसाठी 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार नजर.